नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, समाधान कोकाटे क्वालिटी बाय समाधान कोकाटे यूट्यूब चॅनल वरती किंवा या ऑनलाइन प्लॅटफॉर्म वरती तुम्हा सर्वांचं पहिल्यांदा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपला हा तिसरा व्हिडिओ आहे। पहिला व्हिडिओ आपण राज्यघटनेला कशा प्रकारे प्रश्न येतात, ठीक आहे, तो पाहिला। दुसरी आपण ज्युडिशियल रिव्ह्यू ही संकल्पना पाहिली आणि आपण आज तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन येतोय, ठीक आहे। ह्या व्हिडिओचं टायटल आहे बघा, मतदार संघ परिसीमन आयोग या आजच्या टॉपिकचं कुठलं कुठलं आपण या व्हिडिओमध्ये आज कुठले कुठले घटक बघणार आहेत ते आपण पाहूयात। बघा, मतदार संघ परिसीमन आयोग हा एक घटक आज आपल्याला बघायचा आहे। दुसरा घटक, लोकसभा आणि विधानसभा यांचे मतदार संघ आणि यांना मिळालेल्या लोकसभेमधल्या जागा याच्यामधली आपल्याला समरूपता पाहायची, ठीक आहे। आणि या घटकावरती आलेले प्रीवियस इयर आयोगाचे प्रश्न। विद्यार्थी मित्रांनो, हा टॉपिक मी निवडण्याचं कारण असं की 2018 आणि 2019 या वर्षामध्ये झालेल्या प्रिलिम्स असतील, मेन्स असतील, प्रत्येक एक्झामला या घटकावरती प्रश्न होते, त्याच्यामुळे जाणून बुजून हा पण घटक निवडतोय। मला बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे मेसेज आले की सर, हा घटक आम्हाला नेमका मतदारसंघ परिसीमन आयोग कसा मेकॅनिझम आहे, कसं कार्य करतो, त्या अंतर्गत लोकसभा आणि विधानसभा यांच्या जागामध्ये, यांच्या प्रादेशिक मतदारसंघामध्ये कशा प्रकारे समरूपता साध्य केली जाते याची पण आम्हाला अडचण आहे। अशा प्रकारे मला विद्यार्थी मित्रांचे फोन येत होते, मेसेज येत होते, त्यांच्या विनंतीला मान देऊन मी आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा संसद या टॉपिक मधला आणि राज्य विधिमंडळ या टॉपिक मधला सर्वात अवघड घटक आहे। आज मी तो अतिशय सोपा करून तुम्हाला मी शिकवणार आहे, पण बरेच विद्यार्थी मित्र याच्याकडे दुर्लक्ष करतात। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या घटक अतिशय सोप्या पद्धतीने समजून घेऊयात। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, येणाऱ्या परीक्षेला तुम्हाला 100% फायदा होईल। तर चला तर मग आपण हे घटक सुरुवात करूयात। आता बघा, तुम्हाला मी समरूपता ज्यावेळी शिकवतो आपल्याला समरूपता बघायची आहे। समरूपता लोकसभेची असेल किंवा विधानसभेची असेल, याच्या अगोदर आपल्याला काही बेसिक गोष्टी पाहाव्या लागतात, तेव्हाच ही समरूपता किंवा मतदार संघ परिसीमन आयोग ह्या समरूपतेवरती, तो लोकसभेची समरूपता असेल किंवा विधानसभेची समरूपता असेल, कशा प्रकारे तो साध्य करतो हे समजण्यासाठी आपल्याला काही बेसिक गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे। तर आणि तरच आपल्याला हा समरूपता हा टॉपिक समजतो। त्याच्या अगोदर, म्हणजे हा टॉपिक मी शिकवण्याच्या अगोदर काही तुम्हाला मी बेसिक गोष्टी सांगतो, त्या बेसिक गोष्टी जर तुम्हाला एकदा समजल्या तर जे पुढे मी समरूपता हा टॉपिक शिकवणार आहे तो टॉपिक तुम्हाला अतिशय सोपा करून किंवा अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला समजून जाईल, ठीक आहे। मी एका चार्टवरती मी लोकसभेची पण समरूपता शिकवणार आहे आणि मी विधानसभेची सुद्धा समरूपता तुम्हाला कम्पेअर करून शिकवणार आहे। ज्यावेळेस परिसीमन आयोग स्थापन केला जातो, केंद्राचा परिसीमन आयोग ज्यावेळेस राष्ट्रपतींमार्फत स्थापन केला जातो, त्यावेळेस तो केंद्राची म्हणजे खासदार की म्हणजे लोकसभा मतदारसंघाची समरूपता कशा प्रकारे करतो आणि विधानसभेची मतदारसंघ समरूपता कशा प्रकारे साध्य करतो, मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये किंवा एकाच स्लाइड मध्ये मी तुम्हाला कम्पेअर करू शिकवणार आहे। तत्पूर्वी काही बेसिक गोष्टीचं नॉलेज किंवा माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे, त्याच गोष्टी मी तुम्हाला आता इथं शिकवतो, ओके। आता बघा, लोकसभेची रचना किती मधील आहे, कलम 81 मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, लोकसभेची रचना। आता बघा, लोकसभेची महत्तम सदस्य संख्या किती असते, 552। 552 लोकसभेची काय असते, महत्तम सदस्य संख्या। ह्या 552 मध्ये राज्याचे किती असतात, 530। बघा, हे बेसिक चालू आहे। केंद्रशासित प्रदेशाचे किती असतात रे, 20। केंद्रशासित प्रदेशांना किती जागा दिलेत लोकसभेमध्ये, 20। आणि नामनिर्देशित सदस्य जे की कोण निवडतो, राष्ट्रपती, अँग्लो इंडियन जे दोन असतात, ओके। हे नामनिर्देशित सदस्य सुद्धा कुठे असतात रे, लोकसभेमध्ये असतात, ओके। आता
104 वी घटना दुरुस्तीने ही तरतूद काय केली रे रद्द केली म्हणून पुढच्या लोकसभेमध्ये जे काय 18 वी लोकसभा असेल त्याच्यामध्ये अँग्लो इंडियनचे प्रतिनिधित्व असणार नाही कारण आता ही तुम्ही काय केली 104 व्या घटना दुरुस्तीने जे काही नामनिर्देशित सदस्य असतील कुठे लोकसभेमध्ये ती तरतूद तुम्ही काय केली रद्द केली पण आपल्याला फोकस कुठे करायचा रे इथं बघा हे 530 जागा किती घटक राज्यात रे सध्या पहिले 29 होते आता किती जम्मू काश्मीर इकडे गेला ओके त्याच्यामुळे आता किती 28 घटक राज्य 28 घटक राज्याच्या एकूण जागा किती येत आता हे 28 घटक राज्याच्या मिळून एकूण किती जागा येत रे 530 म्हणजे हे 530 जागा 28 घटक राज्यामध्ये काय केले जातील रे विभागल्या जातील फॉर एग्जांपल मी असं समजतो याच्यामध्ये महाराष्ट्राचे किती आहेत 48 त्या जागा कोणाच्या वाट्याला आलेत महाराष्ट्राच्या ओके गुजरातच्या वाट्याला किती आलेले आहेत 26 ओके अजून सर्वाधिक जागा कोणाच्या उत्तर प्रदेश 80 ओके मला सांगा अशाच प्रत्येक राज्याला काय दिलेत रे त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये इथं काय दिलेलं आहे स्थान दिलेलं आहे त्याचा आधार काय आहे लोकसंख्या ओके म्हणजे प्रत्येक राज्यांना ज्या ह्या 530 म्हणजे राज्यांना जे काही लोकसभेच्या जागांमध्ये प्रतिनिधित्व दिलेलं आहे ते काय त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आहे ना की क्षेत्रफळाच्या क्षेत्रफळाने सर्वाधिक मोठं जे राज्य असणार आहे त्याची त्याला तेवढ्या प्रमाणात जागा असतीलच असं नाही पण ज्या राज्याची लोकसंख्या जास्त आहे त्या राज्याला लोकसभेमध्ये त्यांच्या लोकसंख्येच्या आधारे काय दिलेलं आहे प्रतिनिधित्व दिलेलं आहे ज्या राज्याची जेवढी लोकसंख्या तेवढं प्रतिनिधित्व त्यांना कुठे दिलेलं आहे रे लोकसभेमध्ये देण्यात आलेलं आहे ठीक आहे म्हणजे तुम्हाला आता एक गोष्ट बेसिक गोष्ट लक्षात आली असेल की लोकसभेमध्ये महाराष्ट्राला मिळालेलं जे काही प्रतिनिधित्व आहे 48 जागेचं ते कशाच्या आधारे आहे रे लोकसंख्येच्या असं प्रत्येक राज्याचं असेल मी फक्त महाराष्ट्राला कन्सिडर करतो तुम्हाला समजावं म्हणून ओके म्हणजे प्रत्येक राज्याला लोकसभेमध्ये मिळालेल्या जागांचा आधार काय असेल रे लोकसंख्या आता बघा जर एखाद्या राज्याची लोकसंख्या वाढली तर काय होईल रे जागेत सुद्धा काय होईल वाढ म्हणजे प्रतिनिधित्व सुद्धा काय होईल वाढ एखाद्या राज्याची लोकसंख्या कमी झाली तर काय होईल रे त्या राज्याचं लोकसभेमध्ये असणारं प्रतिनिधित्व सुद्धा काय होईल रे कमी होईल म्हणजेच काय लोकसंख्या वाढली की काय होईल रे जागा सुद्धा वाढवाव्या लागतील लोकसंख्या कमी झाली म्हणजे काय जागा सुद्धा कमी कराव्या लागतील मला सांगा आता हे 28 घटक राज्य आहेत सध्या 28 घटक राज्याची लोकसंख्या वाढली का कमी झाली हे कसं कळेल कसं कळेल दशवार्षिक जनगणनेच्या आधारे ना ओके म्हणजे जे 10 वर्षाने जनगणना होते त्या जनगणनेच्या आधारे तुमच्याकडे डाटा असेल आणि त्या डाटाच्या आधारे तुम्ही समजणार आहे तुम्हाला समजणार आहे कोणत्या राज्याची लोकसंख्या वाढली आणि कोणत्या राज्याची लोकसंख्या कमी झाली ज्या राज्याची लोकसंख्या वाढली त्याचं प्रतिनिधित्व तुम्ही वाढवणार आहे आणि ज्या राज्याची लोकसंख्या तुम्ही घटली त्या राज्याचं प्रतिनिधित्व तुम्ही काय करणार रे घटवणार आहात म्हणजे काय की लोकसभेच्या जागामध्ये जे असणारे राज्यांचं प्रतिनिधित्व आहे याच्यामध्ये कायम एक रूपता त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये ठेवण्याचं कार्य घटनेनं संसदेला दिलेलं आहे ओके जर यांच्यामध्ये एक रूपता नसेल ओके तर ही एक रूपता साध्य करण्याचा अधिकार घटनेनं कोणाला दिला रे संसदेला ओके मग संसद काय करते यांच्यामध्ये एक रूपता साध्य करण्यासाठी काय करते रे कायदा स्थापन करते ओके आणि त्या कायद्याच्या आधारे संसद काय करते रे आयोग स्थापन करते आणि त्या आयोगाला अधिकार देते तू काय कर ह्या राज्यामध्ये त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जागांची तू काय कर विभागणी कर म्हणजेच त्यांच्यामध्ये काय करून आण समृद्धता घडवून आण ओके इथपर्यंत आपण बेसिक बघितलं परत एकदा आपण बघूयात हे ओके आता बघा परत एकदा मी तुम्हाला हे समजू सांगतो मित्रांनो हे बेसिक आहे ज्यावेळेस हे बेसिक तुम्हाला समजेल ना हा टॉपिक खूप किचकट आहे खूप किचकट तुम्हालाही माहित आहे ज्यावेळेस तुम्ही संसद टॉपिक वाचता राज्य विधिमंडळ टॉपिक वाचता त्यावेळेस तुम्ही हा टॉपिक स्किप करता किंवा रट्टा मारता तसं नाही करायचं मित्रांनो आता बघा मी काय तुम्हाला सांगितलं होतं की लोकसभेमध्ये 552 जागा आहेत ओके मॅक्सिमम लोकसभेची सदस्य संख्या किती असू शकते 552 ह्या 552 मधली राज्याचे किती आहेत 530 केंद्रशासित प्रदेशाचे 20 आणि
इकडे काय हे दोन आता ही तरतूद काय केली तुम्ही रद्द 104 व्या घटना दुरुस्ती आता बघा 530 मग ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एग्जांपल दिलं यूपी सर्वाधिक किती आहेत 80 महाराष्ट्र किती आहे 48 गुजरात किती आहे 26 हरियाणा किती आहे असं प्रत्येक राज्याला लोकसंख्येच्या आधारे काय दिले रे प्रतिनिधित्व देण्यात आलेलं आहे ओके म्हणजे त्या राज्याची लोकसंख्या वाढली तर जागेत सुद्धा काय होईल वाढ त्या राज्याची लोकसंख्या घटली तर जागेत सुद्धा काय होईल रे घट होईल ओके हे कोण करतं ही समरूपता किंवा हा एकरूपता किंवा हे बॅलन्स करण्याचं काम घटनेने कोणाला दिलं रे संसदेला ओके कलम 80 कलम 181 कलम 170 ओके 331 332 33 ह्या आधारे हे कोणाला अधिकार दिलेला आहे संसदेला कलम 80 81 नुसार हा अधिकार दिलेला आहे संसदेला मग संसद ज्या संसदेकडे दशवार्षिक जनगणनेचे आकडे येतात त्या आकड्यांच्या आधारे काय करते संसद याच्यामध्ये समरूपता साध्य करण्यासाठी ओके याच्यामध्ये समरूपता साध्य करण्यासाठी संसद काय करते कायदा आणि तो कायदा स्थापन करून त्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी काय करते रे काय आयोग स्थापन करते आणि त्या आयोगाला काय सांगते की तू ह्या राज्यांमध्ये काय कर रे जागांची योग्य विभागणी त्यांच्या लोकसंख्येच्या आधारे कर आता मित्रांनो इथपर्यंत विषय झाला बघा म्हणजे तुम्हाला काय बघायचं रे एक समरूपता बघायची पहिली समरूपता काय बघायची ए समरूपता राज्य टू राज्य लोकसभेच्या जागांची काय रे विभागणी बरोबर आहे तुम्हाला पहिली समरूपता राज्य निर्वाचन म्हणजे केंद्रीय निर्वाचन आयोगाकडून किंवा ह्या परिसीमन आयोगाकडून तुम्हाला पहिली समरूपता काय अपेक्षित आहे रे राज्य टू राज्य लोकसभेच्या जागांची काय रे विभागणी जशी युपीला 80 आहे महाराष्ट्राला 48 आहे गुजरातला 26 आहे हरियाणाला 10 आहे म्हणजे ही काय रे जागांची विभागणी कोण करेल रे आयोग कशाच्या आधारे करेल रे दशवार्षिक जनगणनेच्या आधारे म्हणजे लोकसंख्या वाढली की प्रतिनिधित्व सुद्धा काय करेल रे वाढवेल आणि लोकसंख्या घटली की प्रतिनिधित्व सुद्धा घटवेल म्हणजे कायम यांच्यामध्ये काय रे एकरूपता समरूपता ठेवण्याचं काम कोण करेल रे हा आयोग स्थापन करेल म्हणजेच काय पहिली समरूपता राज्य टू राज्य जागांची विभागणी ह्या प्रकारे आता पुढे बघा दुसरा मुद्दा काय आता ह्या लोकसंख्येच्या आधारे युपीला 80 जागा भेटल्या महाराष्ट्राला 48 जागा भेटल्या गुजरातला 26 जागा भेटल्या हरियाणाला 10 जागा भेटल्या आता बघा महाराष्ट्राला ज्या काय 48 जागा भेटलेल्या आहेत ठीक आहे राज्य टू राज्य लोकसभेच्या जागाची विभागणी या आधारे महाराष्ट्राला किती जागा भेटल्या 48 ओके महाराष्ट्राला मिळालेल्या 48 जागा आता 48 सारख्या मतदारसंघामध्ये विभागल्या जातील सेम युपीला मिळालेल्या 80 जागा 80 मतदारसंघामध्ये 80 प्रादेशिक मतदारसंघामध्ये काय केल्या जातील रे डिवाइड केल्या जातील महाराष्ट्राच्या 48 जागा महाराष्ट्रामध्ये लोकसभेचे किती मतदारसंघ असतील 48 मतदारसंघ असतील आणि ह्या 48 जागा सारख्या 48 मतदारसंघामध्ये विभाजित करण्याचं काम सुद्धा कोण करेल हा आयोग म्हणजे एक्स वाय झेड हे जे काय असे महाराष्ट्राचे 48 मतदारसंघ असतील हे 48च्या 48 मतदारसंघ सारख्या लोकसंख्येचे असतील ओके आणि त्या सारख्या लोकसंख्येचं महाराष्ट्रामध्ये किती प्रमाण आहे एक जागा म्हणजे एक लोकसभेचा खासदार बरोबर 10 लाख म्हणजे 10 लाख लोकसंख्येमागे एक खासदार असं हा आयोग काय करेल रे प्रमाण ठेवेल हे महाराष्ट्राचं आहे महाराष्ट्रामध्ये एक खासदार किती लाख लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करतो 10 लाख लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करतो आता बघा मला सांगा एक्स मतदारसंघ 10 लाख वाय मतदारसंघ 7 लाख झेड मतदारसंघ 15 लाख अजून काय मतदारसंघ असेल 20 लाख काही मतदारसंघ असेल 8 लाख 7 लाख मला सांगा आपली काय आहे क्रायटेरिया की एक जागा 10 लाख लोकसंख्येचं म्हणजेच काय प्रत्येक महाराष्ट्रातला खासदार हा 10 लाख लोकसंख्येच प्रतिनिधित्व करेल म्हणजे काय
48 मतदार संघामध्ये समरूपता साध्य करण्याचा प्रयत्न केला जाईल. बघा पण हित आहे का समरूपता? हे 10 लाख हा खासदार 7 लाख लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करतोय, हा 15, हा 20, हा 8, हा 7. मला सांगा हित कुठे समरूपता दिसते का? आपला निकष काय आहे? सर्वजण 10 लाख लोकसंख्येचंच प्रतिनिधित्व करतील, पण हित इंबॅलन्स आहे ना. मला सांगा हाच इंबॅलन्स दूर करून प्रत्येक मतदार संघ सारख्या लोकसंख्येचा कसा होईल, प्रत्येक खासदार प्रत्येक सदस्य कसा सारख्या लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करेल हे पाहिलं जातं. म्हणजे याच्यामध्ये काय केलं जाते रे, समरूपता साध्य केली जाते. बघा तर पहिली समरूपता तुम्ही काय बघितली होती, बघा इथं मी लिहितोय, तुम्हाला समजलं असेल बघा. ओके, ए ए तुम्ही समरूपता काय बघितली, राज्य टू राज्य जागांची विभागणी, राज्य टू राज्य जागांची विभागणी. ओके, राज्य टू राज्य जागांची विभागणी. ओके, आता बी निकष काय बघितला तुम्ही, इथं बघा प्रत्येक राज्याला मिळालेल्या लोकसभेच्या जागा ह्या सारख्या मतदारसंघामध्ये डिवाइड केल्या जातात. फॉर एक्झाम्पल महाराष्ट्राला मिळालेल्या 48 जागा ए निकषाच्या आधारे मिळाल्या, पण त्या निकषाच्या आधारे मिळालेल्या 48 जागांची विभागणी बी निकषाच्या आधारे काय होईल रे, सारख्या प्रादेशिक मतदारसंघामध्ये होईल, की जिथे जाऊन आपण प्रत्यक्ष सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या आधारे वोटिंग करून आपले प्रतिनिधी लोकसभेमध्ये खासदार म्हणून पाठवतो. ठीक आहे, तो बी निकष आहे. असं का ह्या बी निकषाच्या आधारे काय होईल रे, एक राज्य फोकस करताय तुम्ही, एक राज्य फोकस करून त्या राज्याचे काय करतात रे, त्या राज्याचे प्रादेशिक मतदारसंघ, ओके, त्या राज्याचे प्रादेशिक मतदार संघ तुम्ही काय करताय रे, सारख्या लोकसंख्येचे करून घेताय. ओके, इथपर्यंत हे बेसिक आहे मित्रांनो, हे समजणं अतिशय महत्वाचं आहे. हेच न समजल्यामुळे पुढचं आपल्याला काही समजत नाही. पहिलं काय बघितलं, राज्य टू राज्य जागांची विभागणी. ओके, राज्य टू राज्य. दुसरं, आता त्या राज्याला मिळालेल्या ए निकषाच्या आधारे जागा, बी निकषाच्या आधारे तो आयोग सारख्या प्रादेशिक मतदार संघामध्ये काय करेल रे, विभागणी करेल. ठीक आहे, मग हे आपल्याला बघायचंय, तो परिसीमन आयोग राज्य टू राज्य समरूपता म्हणजे राज्य टू राज्य लोकसभेमधील राज्यांच्या जागांमध्ये विभागणी कसा करतो, ए निकषाच्या आधारे. आणि आता त्या मिळालेल्या राज्यांना जागा प्रादेशिक मतदारसंघामध्ये बी निकषाच्या आधारे कशा प्रकारे विभाजित करतो हे आपल्याला बघायचं. ठीक आहे, मग आपण आता पुढे काय बघू ह्या सगळ्या गोष्टीचं. आलं लक्षात, इथपर्यंत बेसिक होतं मित्रांनो. आता ह्या बेसिकच्या आधारे तुम्हाला ऍक्च्युअल समरूपता कशी साध्य केली जाते ती मी शिकवतो. ओके, आपण बघूयात आता. ठीक आहे, म्हणजे ह्यासाठी काय करतं, ही समरूपता साध्य करण्यासाठी संसद काय करते, कायदा. ओके, आणि संसद कायदा करून त्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी काय करते रे, आयोग स्थापन करते. आणि हा आयोग काय करतो, याच्यामध्ये समरूपता साध्य करण्याचा प्रयत्न करतो. आतापर्यंत संसदेने किती आयोग स्थापन केले, 4 आयोग. आणि त्या 4 आयोगासाठी काय केले रे, 4 कायदे स्थापन केले. बघूयात आपण, बघा बघा आतापर्यंत. ठीक आहे, तुम्हाला मी पहिलं सांगितलं होतं की एखादा संसद कायदा करते, त्या कायद्यासाठी संसद काय करते रे, कुठल्या तरी पाठीमागच्या ज्या वर्षी कायदा करणार आहे त्या कायद्याच्या पाठीमागच्या वर्षी लगतची कोणती जनगणना झाली आहे त्या जनगणनेचे आकडे विचारात घेऊन संसद काय करते रे, कायदा करते. ओके, आणि तो कायदा करून त्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी संसद काय करते रे, आयोग स्थापन करते. ओके, आणि त्या आयोगाचे अध्यक्ष असतात न्यायाधीश, माजी न्यायाधीश. ओके, सर्वोच्च न्यायालयाचे वगैरे काय असतात, माजी न्यायाधीश असतात. ओके, बघा आतापर्यंत संसदेनं असं किती आयोग स्थापन केले, 4, आणि किती कायदे केले, 4. ओके, बघा 1991 जनगणनेच्या आधारे संसदेने काय केलं, 1952 मध्ये कायदा केला. ओके, आणि 52 मध्येच आयोग स्थापन केला,
पहिला परिसीमन आयोग त्याचा अध्यक्ष कोण होते चंद्रशेखर अय्यर विचार कसा येईल बघा संसदेने 1961 मध्ये दुसरा परिसीम 1962 मध्ये म्हणजे संसदेने 1961 च्या जनगणनेचा आधार घेऊन 1962 मध्ये दुसरा परिसीमन कायदा स्थापन केला आणि त्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी 1963 ला आयोग स्थापन केला त्या आयोगाचे अध्यक्ष होते जेएल कपूर ओके संसदेने 1971 च्या जनगणनेच्या आकड्यांच्या आधारे 1972 ला तिसरा परिसीमन आयोग कायदा केला ठीक आहे आणि त्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी 1973 ला आयोग स्थापन केला त्या आयोगाचे अध्यक्ष होते बी एस भार्गव ओके संसदेने चौथा परिसीमन आयोग 2001 च्या जनगणनेच्या आधारे स्थापन केला आणि 2002 च्या कायद्याचे अंमलबजावणी करण्यासाठी त्याच वर्षी संसदेने काय केलं 2002 ला आयोग स्थापन केला आणि त्या आयोगाचे अध्यक्ष होते कुलदीप सिंह मित्रांनो इथं सुद्धा प्रश्न विचारला जाईल 18 घ्या 19 घ्या याच्यामध्ये झालेल्या प्रत्येक प्रिलिम्स प्रत्येक मेन्स म्हणतो वन सेवा असू द्या राज्यसेवा असू द्या किंवा कुठलीही परीक्षा असू द्या प्रत्येक परीक्षेला याच्यावर प्रश्न आहे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आणि सर्व विद्यार्थ्यांकडून दुर्लक्षित केला जाणारा टॉपिक ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो अतिशय सोप्या पद्धतीने अजून मी तुम्हाला पुढे सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ओके बघा आता म्हणजे आतापर्यंत संसदेने काय केले रे चार कायदे आणि चार आयोग स्थापन केले आणि त्याच्या अध्यक्ष सुद्धा तुम्हाला जोड्याला वाला वगैरे विचारलं जाईल आता बघा आपण कुठलं विचारात घेणार आहोत आपण काय करणार आहोत तिसरा परिसीमन आयोग विचारात घेणार आहोत तिसऱ्या परिसीमन आयोगानं ए आणि बी निकषामध्ये कशा प्रकारे बदल केला ए निकष काय राज्य टू राज्य समृद्धता आणि बी निकष काय आहे एक राज्य फोकस करून त्या राज्यांना मिळालेल्या लोकसभेमधल्या जागा सारख्या प्रादेशिक मतदारसंघामध्ये विभाजित केल्या जातात किंवा विभागणी केली जाते ही आणि बी तुम्हाला कुठली समृद्धता बघावी लागते 1971 ची समृद्धता काय 1971 ची समृद्धता बघायची ते आपल्याला पुढे कळेल कारण 1971 च्या समृद्धतेनं अजून म्हणजे आतापर्यंत ज्या लोकसभेमध्ये महाराष्ट्राला मिळालेल्या जागा असतील किंवा प्रत्येक राज्याला मिळालेल्या लोकसभेमधल्या जागा असतील त्याचा आधार अजूनपर्यंत कुठली जनगणना आहे रे 1971 ची जनगणना 1972 चा कायदा आणि 1973 चा आयोग आहे ठीक आहे म्हणून आपल्याला हे बघायचं आहे आणि महाराष्ट्राचे 48 मतदारसंघ तसे युपीचे 80 गुजरातचे 26 हरियाणाचे 10 असे प्रत्येक राज्याचे जे काही तुम्ही प्रादेशिक मतदारसंघ बदलवलेत प्रादेशिक मतदारसंघांची पुनर्रचना केली त्याचा आधार आहे 2001 ची जनगणना ही ध्यानात घ्या म्हणजे काय लोकसभेला मिळालेल्या प्रत्येक राज्यांच्या जागांचा आधार काय आहे 1971 ची जनगणना आणि प्रत्येक राज्याला मिळालेल्या लोकसभेमधल्या जागा सारख्या प्रादेशिक मतदारसंघामध्ये विभागल्या गेलेत त्याचा आधार काय आहे 2001 ची जनगणना ठीक आहे म्हणून आपल्याला इथून सुरुवात करावी लागते इथून सुरुवात करून आपण इथं कसं शिफ्ट झालो ते आपल्याला बघायचंय मी तुम्हाला दोन्ही कारण सांगणार आहेत 1971 च्या जनगणनेच्या आधारावरतीच या जागा का ठेवल्या आणि 2001 च्या जनगणनेच्या आधारावरच तुम्ही मतदारसंघ पुनर्रचना करायला का परवानगी दिली हे मी तुम्हाला काय सांगणार आहे व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे म्हणजे कन्क्लुजनला सांगणार आहे प्रत्येक तुमच्या प्रश्नाची उत्तर मित्रांनो इथं तुम्हाला भेटणार आहेत व्हिडिओ डिस्कंटिन्यू करू नका शेवटपर्यंत पहा ओके आता आपण सुरुवात करूया ऍक्च्युअल हे ए आणि बी समृद्धता काय असते त्याला आपण काय करूया विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूयात ओके लेट्स स्टार्ट आता बघा समृद्धता ओके आता ही समृद्धता साध्य करण्याचा प्रयत्न कशा प्रकारे केला जातोय ते आपण बघूयात ओके आता बघा हा लोकसभेच्या बाबतीत बघूयात आणि त्यानंतर आपण काय करू विधानसभेच्या बाबतीत सुद्धा आपण बघूयात ओके लोकसभेची समृद्धता पहिल्यांदा आपण बघूयात लोकसभेची समृद्धता कलम 80 कलम 81 परत तुम्हाला विधानसभेची समृद्धता सुद्धा कलम 170 नुसार मी पुढं इथंच कम्पेअर करून सांगणार आहे ओके आता बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो समृद्धता साध्य करण्यासाठी त्यासाठी काय करेल संसद मी मागा सांगितलं कायदा करेल ओके एखादा कायदा मग तो घटनादुरुस्ती कायदा असेल किंवा इतर कायदा असेल ओके आता पहिलं बघा आपण राज्य टू राज्य समृद्धता ओके इथं आपण काय करूयात महाराष्ट्र
आणि यूपीला कंपेयर करूया असं प्रत्येक राज्याचं होईल. महाराष्ट्राच्या किती जागा? 48. यूपीच्या किती जागा? 80 जागा. ओके, म्हणजे ह्या जागा लोकसंख्याच्या आधारावरती मिळालेल्या आहेत. ह्या जागा जर महाराष्ट्राची लोकसंख्या वाढली तर ह्या 48 च्या 50 होतील, एक नाही 60 होतील, आणि जर लोकसंख्या कमी झाली तर 48 च्या 45 होतील, 40 होतील, तसंच 80 च्या 90 पण होऊ शकतात आणि 80 च्या 70 पण होऊ शकतात. हे कोण करेल? हे बदल कोण करेल? ही समृद्धता कोण साध्य करेल? परिसीमन आयोग, जे आता आपण पाठीमाग बघितले. ओके, आणि आता दुसरं काय, इथं हा बी निकष का आहे? हा ए निकष म्हणूयात आपण आणि हा बी निकष. आता प्रत्येक राज्याला मिळालेल्या लोकसभेच्या जागा आता काय केल्या जातील रे? सारख्या प्रादेशिक मतदारसंघामध्ये काय केले जातील रे? डिवाइड केल्या जातील. आता महाराष्ट्राचं बघा. ओके, आता इथं महाराष्ट्र घेऊया. हे प्रत्येक राज्याच्या बाबतीमध्ये असंच होतं. ओके, आता हा ए निकष आणि ह्या बी निकषाच्या आधारे, म्हणजे ए निकषाच्या आधारे महाराष्ट्राला किती जागा भेटतात रे? 48. आता महाराष्ट्राला मिळालेल्या 48 जागा सारख्या 48 प्रादेशिक मतदारसंघामध्ये विभागल्या जातील. ओके, म्हणजे ह्या 48 जागा सारख्या काय? प्रादेशिक मतदारसंघामध्ये विभागल्या जातील. सारख्या प्रादेशिक मतदारसंघामध्ये विभागण्यासाठी कोण कार्य करेल? कोण कार्य करेल? हे परिसीमन आयोग. ओके, हे सगळं परिसीमन आयोग. आपल्याला कुठला बघायचा परिसीमन आयोग? 1971 जनगणनेच्या आधारे, 1972 कायदा, 1973 परिसीमन आयोग आणि त्याच्या अध्यक्ष बी एस भार्गव. ही आपल्याला 3 नंबरचा परिसीमन आयोगानं कशा प्रकारे ही समृद्धता साध्य केलेली आहे आपल्याला ती बघायचे. म्हणजेच आपण इथं बघू, जनगणना कधीची आहे? 1971 जनगणना आहे. ओके, 1971 जनगणना, 1972 कायदा आणि 1973 काय? आयोग. ओके, हे आपल्याला बघायचं आहे. जनगणना कधी? 1971. कायदा कधी? 1972. आणि आयोग कधी? 1973. हे आपल्याला बघायचं आहे. आता बघा, म्हणजे ए निकषाच्या आधारे महाराष्ट्राला किती जागा भेटल्या? 48. आणि बी निकषाच्या आधारे महाराष्ट्राला मिळालेल्या 48 जागा सारख्या प्रादेशिक मतदारसंघामध्ये डिवाइड केल्या जातील. आणि हे डिवाइड करण्याचं काम हा 1973 ला स्थापन करण्यात आलेला परिसीमन आयोग, की ज्याचे अध्यक्ष बी एस भार्गव होते. ओके, चला आपण बघूयात. आपण आता बघा, 1973 ला हिच्यामध्ये तुम्हाला काय करायचं होता? बदल करायचा होता. ओके, म्हणजे 1973 ला महाराष्ट्रामध्ये ज्या मिळालेल्या 48 जागा ह्या सुद्धा लोकसंख्येच्या आधारे कमी जास्त करायच्या होत्या आणि महाराष्ट्राला मिळालेल्या 48 प्रादेशिक मतदारसंघ हे सुद्धा काय? कमी जास्त करायचे होते 1973 ला. आणि त्यासाठीच 1973 ला परिसीमन आयोग स्थापन केला होता. आता बघा, घडलं काय की पहिल्यांदा झाली 42वी घटना दुरुस्ती. 42वी घटना दुरुस्ती 1976. 42वी घटना दुरुस्ती 1976 झाली आणि 42वी घटना दुरुस्ती 1976 ला करून तुम्ही ए हा ए निकष आणि हा काय? बी निकष, याच्यामध्ये तुम्ही सन 2000 पर्यंत बदल करणार नाही. सन किती? 2000. सन 2000 पर्यंत तुम्ही याच्यामध्ये काय करणार नाही? बदल नाही. ओके, म्हणजे सन 2000 पर्यंत राज्याला मिळालेल्या लोकसभेमधल्या जागा आणि त्या विभागल्या गेलेल्या प्रादेशिक मतदारसंघामधल्या जागा याच्यामध्ये सन 2000 पर्यंत बदल केला जाणार नाही. म्हणजेच महाराष्ट्राला मिळालेल्या लोकसभेच्या 48 जागा कधी बदलल्या जातील? सन 2000 नंतरची जी काही जनगणना येईल त्यानंतर. किंवा महाराष्ट्राला मिळालेल्या 48 जागा की ज्या तुम्ही 48 प्रादेशिक मतदारसंघामध्ये विभाजित केल्यात त्या कधीपर्यंत तसेच राहतील? म्हणजे महाराष्ट्राचे 48 प्रादेशिक मतदारसंघ कधीपर्यंत आहेत तसेच राहतील? सन 2000 पर्यंत. म्हणजे महाराष्ट्राला मिळालेल्या 48 जागा तेवढ्याच राहतील आणि महाराष्ट्राचे जे काही तुम्ही 48 प्रादेशिक मतदारसंघ बनवलेत ते तेवढेच राहतील. कधीपर्यंत रे? सन 2000 पर्यंत. म्हणजे तुम्ही आता ए निकषामध्ये आणि बी निकषामध्ये कधी बदल करणार रे?
सन 2000 नंतर जी काही दशवार्षिक जनगणना होईल 2000 नंतर जी काही पहिली जनगणना होईल त्या 2000 नंतरच्या जनगणनेच्या आधारे तुम्ही ह्याच्यामध्ये काय करणार आहात बदल करणार आहे ओके आता हे बदल करण्यासाठी काय केलं रे 84 वे अमेंडमेंट कारण हे 2000 ला तुम्हाला बदलायचं होतं ना म्हणून 84 वे अमेंडमेंट 2001 केली आणि 84 वे अमेंडमेंट 2001 करून तुम्ही काय म्हटला ए निकष 2026 पर्यंत बदलला जाणार नाही आपण बघूयात त्याचं कारण का 2026 नंतर बदलला जाईल म्हणजे तुम्ही 84 वे अमेंडमेंट केली आणि ए निकष 2026 पर्यंत बदलला जाणार नाही पण बी निकषामध्ये तुम्ही बदल करायला परवानगी दिली काय 1991 ची जनगणना 1991 च्या जनगणनेच्या आकडे तुम्ही विचारात घ्या आणि प्रत्येक राज्याला मिळालेले प्रादेशिक मतदार संघ ऍडजस्ट करून घ्या समरूपता साध्य करून घ्या अशी परवानगी 1991 च्या जनगणनेच्या आधारे संसदेने दिली ओके आता बघूयात म्हणजे काय रीत की आता महाराष्ट्राला मिळालेल्या 48 जागा ह्याच्यामध्ये समरूपता साध्य किंवा 48 जागा कमी जास्त कधी होतील रे 2026 नंतरच्या जनगणनेनुसार म्हणजे महाराष्ट्राला मिळालेल्या 48 जागांचा आधार 2026 पर्यंत कुठला असेल रे 1971 ची जनगणना म्हणजे आता हे 48 जागा कमी किंवा जास्त कधी होतील रे 2026 नंतरच्या जनगणनेनुसार पण महाराष्ट्राला मिळालेल्या 48 जागा ज्या तुम्ही 48 प्रादेशिक मतदारसंघामध्ये विभाजित केलेत हे 48 प्रादेशिक मतदारसंघ कमी जास्त लोकसंख्येचे जे झालेत त्याच्यामध्ये समरूपता साध्य करण्यास तुम्ही म्हणजे संसदेने जे परवानगी दिलेली आहे त्याचा आधार काय रे 1991 ची जनगणना म्हणजेच काय इथं लक्षात येईल तुम्हाला 84 वी घटनादुरुस्ती 2001 चा जर तुम्ही विचार केला तर 84 व्या घटनादुरुस्तीनं राज्य टू राज्य समरूपता याच्यामध्ये बदल करायला नकार दिला म्हणजे प्रत्येक राज्याला लोकसभेमध्ये मिळालेल्या जागा बदलल्या जाणार नाहीत किंवा कायम राहतील कधीपर्यंत रे 2026 पर्यंत अशी तरतूद काय केली 84 व्या घटनादुरुस्तीनं पण 84 व्या घटनादुरुस्तीनं अजून एक तरतूद केली ती म्हणजे काय रे प्रत्येक राज्याला मिळालेल्या जागा ज्या काही तुम्ही प्रादेशिक मतदारसंघामध्ये विभाजित केलेल्या आहेत त्या प्रादेशिक मतदारसंघामध्ये विभाजित केलेल्या जागा बदलण्यासाठी 1991 च्या जनगणनेचा आधार घेण्याची परवानगी काय दिली रे संसदेनं 84 व्या घटना दुरुस्तीनुसार ओके आता बघा पुढे बघा ही तर अजून एक घटना दुरुस्ती झाली बघा परत 87 घटना दुरुस्ती 87 घटना दुरुस्ती 2003 घटनादुरुस्ती 2003 87 वी घटनादुरुस्ती 2003 झाली आणि काय म्हटलं तुम्ही ए मधला बदल 2026 पर्यंत परत कायम असेल पुढे तुम्ही 87 वी घटनादुरुस्ती करून काय केली रे ए मधला बदल 2026 पर्यंत काय असेल रे कायम असेल पण बी मध्ये बदल करण्यासाठी तुम्ही काय रे 2001 च्या जनगणनेचा आधार घेऊ शकता म्हणजे महाराष्ट्राला मिळालेल्या 48 जागा 2026 नंतर कमी जास्त होतील पण महाराष्ट्राला मिळालेल्या 48 जागा प्रादेशिक मतदारसंघामध्ये नव्याने विभागल्या जातील त्याचा आधार काय असेल रे 2001 ची जनगणना येते लक्षात मग 2001 च्या जनगणनेच्या आधारे 2002 ला कायदा 2002 ला आयोग आणि त्याचा अध्यक्ष होते काय रे कुलदीप सिंग मग कुलदीप सिंग आयोगानं 2008 ला काय दिला अहवाल दिला आणि 2008 ला अहवाल दिल्यानंतर संसदेला 2008 ला अहवाल दिला आणि 2008 च्या अहवालाच्या आधारे तुम्ही काय केलं रे 2008 च्या अहवालाच्या आधारे प्रादेशिक मतदारसंघ बदलवले बघा कुलदीप सिंग आयोगानं जो काय अहवाल दिला 2008 ला तो अहवाल फक्त कशाच्या संदर्भामध्ये होता रे प्रादेशिक मतदारसंघ बदलवण्याच्या बाबतीमध्ये तो राज्यांना मिळालेल्या लोकसभेच्या जागा बदलवण्यासाठी नव्हता राज्यांना मिळालेल्या लोकसभेमधल्या जागा 2026 नंतर बदलल्या जाणार आहेत म्हणजेच 2026 पर्यंत प्रत्येक राज्याला लोकसभेमध्ये मिळालेल्या जागांचा आधार काय असेल रे 1971 ची जनगणना पण प्रत्येक राज्याला ज्या काही 1971 च्या जनगणनेच्या आधारे मिळालेल्या जागा आहेत
त्या जागा सारख्या प्रादेशिक मतदार संघामध्ये परावर्तित किंवा बदलण्यासाठी तुम्ही काय केलं रे 2001 ला आयोगाला परमिशन दिली आणि 2001 ला तुम्ही काय केलं जनगणनेच्या आधारे 2002 ला तुम्ही काय केलं रे कायदा केला आणि 2002 लाच तुम्ही न्यायमूर्ती कुलदीप सिंह आयोग स्थापन केला आणि त्या आयोगाने 2008 ला अहवाल दिल्यानंतर तुम्ही 2008 ला लोकसभेचे प्रादेशिक मतदारसंघ बदलवले. ओके, इथपर्यंत येते का लक्षात मित्रांनो? हा खूप खूप म्हणजे खूप किचकट पार्ट आहे. ओके, परत रिवाइज करायचं बघा, इथं बघा. ओके, हेच आहे समृद्धता. ओके, ही लोकसभेची समृद्धता. ठीक आहे मित्रांनो, इथंच तुम्हाला मी विधानसभेचं सुद्धा कम्पेअर करून सांगणार आहे, कारण जे काही तुम्ही प्रादेशिक मतदारसंघामधून लोकसभेचे पण सदस्य जातात आणि विधानसभेचे पण सदस्य जातात, म्हणजे एक खासदार, ठीक आहे, हा बघा ना, हा जर 1,000,000 लोकसंख्येच्या खासदारकीचा मतदारसंघ असेल तर एका खासदारकीच्या मतदारसंघामध्ये जवळपास 6 विधानसभेचे मतदारसंघ असतात. ओके, म्हणजे काय, एक खासदारकीचा मतदारसंघ बरोबर 6 विधानसभेचे मतदारसंघ. आपवत आहेत, पुण्यामध्ये आय थिंक 8 आहेत आणि औरंगाबादला 7, म्हणजे नाहीतर महाराष्ट्रामध्ये सगळीकडे काय आहे, एक खासदारकीचा मतदारसंघ म्हणजे एक लोकसभेचा मतदारसंघ इज इक्वल टू काय, 6 विधानसभेचे मतदारसंघ. याला आपवत काय, पुण्यामध्ये 8 विधानसभेचे मतदारसंघ आहेत आणि ह्याच्यामध्ये औरंगाबाद मध्ये किती आहेत, 7. नाहीतर ऑल महाराष्ट्रामधले जे काय हे 2 मतदारसंघ सोडून पुणे आणि औरंगाबाद मध्ये 7 आणि हे 8. ओके, जर हे 2 मतदारसंघ सोडले तर बाकीचे इतर 46 मतदारसंघामध्ये काय रे, एक लोकसभेचा मतदारसंघ बरोबर काय आहे रे, 6 विधानसभेचे मतदारसंघ. बरोबर, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही लोकसभेचे मतदारसंघ बदलवता त्यावेळेस ऍटोमॅटिक तुम्हाला विधानसभेचे मतदारसंघ सुद्धा बदलावे लागतात आणि त्यासाठी हाच परिसीमन आयोग काम करतो, दुसरा परिसीमन आयोग इथं नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांची मतदारसंघाची परिसीमन करण्याचा अधिकार राज्य शासनाचा आहे आणि राज्याची म्हणजे स्टेट लेवलच्या म्हणजे विधानसभेच्या आणि लोकसभेच्या मतदारसंघाची पुनर्रचना करण्याचा अधिकार काय आहे, केंद्र सरकारला आहे. ओके, आणि त्याच्या पूर्तीसाठी केंद्र सरकार राष्ट्रपतीच्या सहाय्याने काय करतं, परिसीमन आयोग स्थापन करतं. मग हाच परिसीमन आयोग ज्यावेळेस खासदारकीचा मतदारसंघ बदलवतो त्याच वेळेस काय करतो रे, विधिमंडळाचा किंवा विधानसभेचा, विधिमंडळ नाही, विधानसभेचे मतदारसंघ सुद्धा बदलवतो. म्हणून तुम्हाला समृद्धता ज्यावेळेस तुम्ही लोकसभेची बघता तीच समृद्धता तुम्हाला विधानसभेची सुद्धा बघावी लागते, म्हणजे लोकसभेची आणि विधानसभेची समृद्धता वेगळी असत नाही. जी समृद्धता लोकसभेला किंवा जी लोकसभेला निकष वापरलेत तेच निकष विधानसभेला सुद्धा वापरले जातात. त्याच्यामुळेच मित्रांनो हित आपल्याला कंपेरेटिव्ह शिकायचंय, जे तुम्ही लोकसभेला शिकाल तेच तुम्हाला विधानसभेला सुद्धा शिकायचं आहे. एकदा तुम्हाला लोकसभेची समृद्धता समजली की तुम्हाला ऍटोमॅटिक विधानसभेची सुद्धा समृद्धता समजून येते. आपण इथं लोकसभेची समृद्धता समजून सांगतो आणि ऍटोमॅटिक परत काय तुम्हाला विधानसभेची समृद्धता सुद्धा समजेल. ओके, आता बघा ही समृद्धता, तुम्हाला समृद्धता काय, 1971 जनगणनेच्या आधारावर 1972 आणि 1973 चा. आता बघा, मग मी तुम्हाला सांगितलं की राज्य टू राज्य समृद्धता साध्य करण्यासाठी तुम्ही काय केले रे, पहिली 42वी घटना दुरुस्ती 1976 ला केली आणि 42वी घटना दुरुस्ती 76 ला करून राज्य टू राज्य समृद्धता आणि एका राज्यातील प्रादेशिक मतदारसंघामधील समृद्धता बदलवण्याचा प्रयत्न केला. पण 42वी घटना दुरुस्ती 1976 ला काय तरतूद केलं रे, म्हणजे ए मध्ये आणि बी मधला बदल 2000 पर्यंत केला जाणार नाही. म्हणजे प्रत्येक राज्याला लोकसभेमध्ये मिळालेल्या जागा आणि प्रत्येक राज्यातील लोकसभेचे प्रादेशिक मतदारसंघ 2000 पर्यंत 1971 जनगणनेच्या आधारे कायम ठेवले जातील. त्याच्यामध्ये 1971 जनगणनेच्या आधारेच पुनर्रचना केली जाईल. ओके, मग नव्याने पुनर्रचना कधी केली जाईल, 2000 नंतरच्या जनगणनेनुसार. ओके, पुढे बघा, 84 घटना दुरुस्ती 2001
84 व्या घटना दुरुस्ती 2001 केली आणि काय म्हटलं रे ए मध्ये बदल तुम्ही कधीपर्यंत करणार नाही 2026 पर्यंत करणार नाही पण बी मध्ये तुम्ही बदल करणार काय रे 1991 च्या जनगणनेच्या आधारे ओके आपण बघितलं म्हणजे लोकसभेला लोक प्रत्येक राज्याच्या लोकसभेमध्ये असणाऱ्या जागा ह्या 2026 नंतर बदलल्या जातील पण प्रत्येक राज्यामध्ये असणारे लोकसभेचे प्रादेशिक मतदार संघ लगेच बदलवला जातील आणि त्या बदलाचा आधार असेल 1991 ची जनगणना ओके पुढे बघा आता परत संस्थेने 87 घटना दुरुस्ती कायदा 2003 ला केला आणि काय म्हटलं रे ए मधली जी काय 2026 ची मर्यादा होती ती फरक पुढे आहे तशी राहील अशी तरतूद केली परंतु तुम्ही काय केलं ह्या बी जी कशामध्ये बदल करायला परवानगी दिली आणि त्या बदलाचा आधार काय असेल रे 2001 ची जनगणना व 2001 च्या जनगणनेच्या आधारे काय केलं तुम्ही 2002 ला कायदा स्थापन केला आणि 2002 लाच आयोग स्थापन केला ज्या आयोगाचे अध्यक्ष काय होते कुलदीप सिंह आणि त्या कुलदीप सिंह आयोगाने अहवाल कधी दिला 2008 ला आणि 2008 ला तुम्ही काय केलं रे मतदार संघांची काय केली पुनर्रचना केली आय होप विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला समजलं असेल हे मी तुम्हाला दोन वेळेस हे सांगितलं आता मी तुम्हाला पुढे जाऊन सांगतो की हे 2026 पर्यंत म्हणजे प्रत्येक राज्याला मिळालेल्या लोकसभेमधल्या जागा 2026 नंतरच का बदलल्या जातील म्हणजे 2026 पर्यंत याला का स्थगिती दिली म्हणजे 2026 पर्यंत प्रत्येक राज्याला मिळालेल्या लोकसभेच्या जागा 1971 च्या जनगणनेच्या आधारे असतील असं का आणि पण तुम्ही 2008 ला म्हणजे ह्याला स्थगिती 2026 पर्यंत दिली पण प्रत्येक राज्याचे प्रादेशिक मतदार संघ बदलायला तुम्ही 2008 ला परमिशन दिली याचं कारण काय याची मित्रांनो तुम्हाला कारण सांगतो तुम्हाला ओके ह्याची कारण बघा महत्वाचं आहे बघा 2026 पर्यंत जागांच्या वाटपी स्थगिती जागांच्या वाटपा म्हणजे काय प्रत्येक राज्याला मिळालेल्या लोकसभेमधल्या जागा जशा महाराष्ट्राला 48 आहेत युपीच्या सर्वाधिक म्हणजे 80 गुजरातच्या 26 हरियाणाच्या 10 म्हणजे अशा प्रत्येक राज्याला मिळालेल्या लोकसभेमधल्या जागा कधीपर्यंत बदल कधीपर्यंत त्यांना स्थगिती आहे 2026 पर्यंत मग 2026 पर्यंतच्या जागाचा आधार काय 1971 चीच जनगणना मग ह्याच कारण काय बघा आता ज्यावेळेस 1971 च्या वगैरे आसपास काय केलं होतं भरपूर राज्याने कुटुंब नियोजनाचे प्रयत्न म्हणजे कुटुंब नियोजनाचे प्रयत्न केले होते म्हणजे कुटुंब नियोजनाचे प्रयत्न काही राज्यामध्ये सक्सेसफुल झाले होते तर काही राज्यामध्ये कुटुंब नियोजनाचे प्रयत्न फसले होते ऑब्व्हियसली ज्या राज्यामध्ये कुटुंब नियोजनाचे प्रयत्न सफल झाले यशस्वी झाले त्या राज्याची लोकसंख्या काय होईल रे नियंत्रणात राहील आणि ज्या राज्यामध्ये कुटुंब नियोजनाचे प्रयत्न फसलेले असतील त्या राज्याची लोकसंख्या अमाप वाढलेली असेल मग मला एक गोष्ट सांगा लोकसभेमध्ये ज्या काही तुम्ही जागा आहेत त्या जागांचा आधार काय रे लोकसंख्या मग मगास मी तुम्हाला काय सांगितलं होतं लोकसंख्या वाढली की जागा वाढतील आणि लोकसंख्या घटली की काय होईल रे जागा सुद्धा घटतील मग मला सांगा लोकसंख्या कोणाची घटलेली असेल रे ज्या राज्यांनी कुटुंब नियोजनाचे प्रयत्न यशस्वी केले किंवा ज्या राज्यामध्ये कुटुंब नियोजनाची अंमलबजावणी यशस्वीरित्या झाली त्या राज्यांची लोकसंख्या काय होईल कमी मग लोकसंख्या कमी तर काय होईल रे प्रतिनिधित्व सुद्धा लोकसभेत काय होईल कमी होईल आणि ज्या राज्यामध्ये कुटुंब नियोजनाचे प्रयत्न फसलेत त्या राज्याची लोकसंख्या काय होईल वाढेल मग त्यांचं प्रतिनिधित्व सुद्धा वाढवावं लागेल मग हिथं असं होईल लोकसंख्या वाढवा आणि लोकसभेमधलं प्रतिनिधित्व वाढवा चुकीचा मेसेज किंवा ज्या राज्यांनी कुटुंब नियोजनाचे प्रयत्न यशस्वी केलेत त्यांच्यावरती काय होईल रे अन्याय होईल त्यांच्या जागा काय होतील रे कमी होतील म्हणून तुम्ही काय केलं रे आता कधी ह्या दोघांच्या ह्या दोघांच्या जागामध्ये ज्यावेळेस तुम्ही संपृक्त आहे 2026 नंतरच तुम्ही हे करणार आहात म्हणून 2026 पर्यंत ह्या राज्यांमधल्या काही जे काही लोकसंख्या आहे त्या लोकसभेमध्ये बॅलन्स होऊ द्या आणि 2026 नंतर आपण हे बदलू तोपर्यंत प्रत्येक राज्याला मिळालेल्या लोकसभेमधल्या जागांचा आधार काय असेल रे 1971 चीच जनगणना त्याच्यामुळं 2026 पर्यंत जागा वाटपाला स्थगिती आहे ओके पण मला सांगा तुम्ही 2008 ला हे काय मतदारसंघ जे 48 महाराष्ट्राचे मतदारसंघ असतील
त्या 48 मतदार संघ बदलायला तुम्ही 2008 लाच परमिशन दिली. येते लक्षात? त्याचं कारण काय की काही मतदार संघ खूप मोठे झाले होते, म्हणजे काही मतदार संघ लोकसभेने खूप मोठे झाले होते लोकसंख्येने, आणि काही मतदार संघ लोकसंख्येने काय झाले होते रे खूप छोटे झाले होते. म्हणून तुम्ही काय केलं रे 2008 लाच काय केलं, ह्याला बदलण्यासाठी काय केलं तुम्ही, परमिशन दिली. ओके, म्हणूनच मी म्हणतो तुम्हाला की लोकसभेची समरूपता आय थिंक तुम्हाला समजली असेल. ओके, म्हणजे लोकसभेच्या ज्या काही जागा आहेत त्या 2026 नंतर बदलल्या जातील, परंतु लोकसभेचं प्रत्येक राज्याचं प्रादेशिक मतदारसंघ काय केले जातील रे 2001 जनगणनेच्या आधारे बदलवले जातील, की ज्यासाठी तुम्ही काय करणार आहे, कुलदीप सिंह आयोग स्थापन केला. विद्यार्थी मित्रांनो, इथपर्यंत आपण लोकसभेची समरूपता बघितली होती. ओके, आता आपण काय बघू, विधानसभेची समरूपता बघू. खूप सोपी आहे, खूप खूप सोपी आहे. बघा आता तुम्ही आता तुम्हाला काय बघायचे, आता आपण लोकसभेची समरूपता शिकलो. ओके, आता तुम्हाला काय शिकायची रे, विधानसभेची समरूपता शिकायची. तुम्हाला विधानसभेची समरूपता शिकवतो. बघा आता मित्रांनो, इथं बघा, पहिल्यांदा मी तुम्हाला ज्यावेळेस लोकसभेची समरूपता शिकवली 80-81 नुसार, आता 170 नुसार तुम्हाला काय शिकवतो मी, विधानसभेची समरूपता, विधानसभा, विधानसभा. आता बघा, मला सांगा इथं बदल करतो मी, इथं काहीच बदल नाही. बघा मी इथं राज्य टू राज्य एकरूपत झाली, तर राज्य टू राज्य समरूपता. पहिलं मी काय बघितलं होतं, लोकसभेच्या जागांची. येते लक्षात? राज्य टू राज्य, महाराष्ट्राच्या 48, गुजरातच्या 26, युपीच्या 80, इथं राज्य टू राज्य लोकसभेच्या जागांची विभागणी. आता इथं काय असेल रे, राज्य टू राज्य विधान सभेच्या जागांची काय असेल रे, विभागणी. येते लक्षात? राज्य टू राज्य काय असेल रे, विधानसभेच्या जागांची विभागणी. आता इथं बघा, एका राज्यातील प्रादेशिक मतदारसंघ, मग तुम्ही एका राज्यातील प्रादेशिक मतदारसंघ पहिला कशाचे बदलवले, लोकसभेचे. आता तुम्ही कशाची प्रादेशिक मतदारसंघ बदलवणार आहे, विधानसभेचे. ओके, मला सांगा आता या राज्य टू राज्य विधानसभेच्या जागांच्या निकाशे महाराष्ट्राला किती जागा भेटल्या, 288. ओके, आता ह्या महाराष्ट्राचे 288 मतदारसंघ काय होईल रे, सारख्या प्रादेशिक लोकसंख्येमध्ये काय केले जात रे, डिवाइड केले जातील. हे सुद्धा काम कोण करेल, हाच परिसीमन आयोग, न्यायमूर्ती कुलदीप सिंह परिसीमन आयोग, जो तुम्ही 2001 ला किंवा 2002 ला स्थापन केला ना, तोच आयोग हे करेल. पण मला सांगा, त्या आयोगाने तुम्ही फक्त इथं प्रादेशिक मतदारसंघ बदलवलेत, मग ते प्रादेशिक मतदारसंघ लोकसभेचे असतील किंवा तेच प्रादेशिक मतदारसंघ कशाचे असतील रे, विधानसभेचे असतील. मित्रांनो, हे सगळं सारखं आहे. इथं फक्त तुम्हाला लोकसभेच्या जागांची वाटणी करायची आहे पहिल्या समरूपतेमध्ये, आणि ज्यावेळेस तुम्हाला विधानसभेची समरूपता विचारली जाईल, लोकसभा शब्द काढायचा, इथं काय टाकायचा आहे, विधानसभा शब्द टाकायचा आहे. मग महाराष्ट्राच्या 288 प्रत्येक राज्याच्या लोकसंख्येच्या ज्या काही विधानसभेच्या जागा आहेत याच निकषाच्या आधारे बदलवल्या जातील. हे सगळं सेम आहे मित्रांनो, जे तुम्ही लोकसभेची समरूपता बघितली तीच तुम्ही विधानसभेच्या समरूपतेला सुद्धा सारखं आहे. मग मी तुम्हाला काय म्हणू, महाराष्ट्राला मिळालेल्या लोकसभेच्या ज्या काय विधानसभेच्या जागा आहेत त्या विधानसभेच्या जागा आणि महाराष्ट्राचे विधानसभा मतदारसंघ कधीपर्यंत बदलवले जाणार नाही, सन 2000 पर्यंत बदलवले जाणार नाहीत. म्हणजे सन 2000 पर्यंत महाराष्ट्राच्या विधानसभेच्या जागा आणि महाराष्ट्राचे विधानसभेचे मतदारसंघ 1971 जनगणनेच्या आधारे जसे होते तसेच राहतील. ओके, हीच 42 घटना दुरुस्ती. परत तुम्ही 84 घटना दुरुस्ती 2001 ला केली, आणि काय म्हटलं की प्रत्येक राज्यामधला मिळालेल्या विधानसभेच्या जागा ह्या 2026 नंतरच्या जनगणनेच्या आधारे बदलवल्या जातील. पण प्रत्येक राज्यातील विधानसभाचे जे काही प्रादेशिक मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये बदल केला जाईल, आणि त्याचा काय आधार असेल, 1991 जनगणना. ओके, पुढं 87 घटना दुरुस्ती केली गेली, आणि 87 घटना दुरुस्ती करून काय केलं रे, प्रत्येक राज्याला मिळालेल्या विधानसभेच्या जागा 2026 नंतरच्या जनगणनेच्या आधारे बदलवल्या जातील. पण प्रत्येक राज्यातील विधानसभेचे प्रादेशिक मतदारसंघ 2001 जनगणनेच्या आधारे बदलवले
जातील. मग 2001 च्या जनगणनेच्या आधारे काय 2002 ला कायदा 2002 ला आयोग त्या आयोगाचे काय होते अध्यक्ष न्यायमूर्ती कुलदीप सिंह आयोग. हित मित्रांनो एक बेसिक गोष्ट लक्षात घ्या विधानसभेचे मतदारसंघ बदलवण्याचे कार्य आणि लोकसभेचे मतदारसंघ बदलवण्याचे कार्य एकाच आयोगाने केलेलं आहे आणि सेम प्रक्रियेने केलेलं आहे. पण जो तुम्ही 2002 ला न्यायमूर्ती कुलदीप सिंह आयोग स्थापन केला त्या न्यायमूर्ती कुलदीप सिंह आयोगाने याच्यामध्ये काय बदल केला का रे याच्यामध्ये काय बदल केला का नाही. म्हणजे याच्यामध्ये बदल ना न्यायमूर्ती कुलदीप सिंह आयोगाने केला ना याच्यामध्ये याच्या पाठीमागे दुसरा तिसरा परिसीमन आयोग आलता कुणीही केला नाही. जो काही 1971 च्या जनगणनेच्या आधारेच हे पुढे चालत आलेलं आहे आणि याच्यामधला बदल आता लेटेस्ट काय आहे 2001 चा. ओके आता मित्रांनो लक्षात घ्या याचा प्रश्न बघा. मी जर असं म्हटलं लोकसभा आणि विधानसभा यांच्या जागा आयोगाचे पण प्रश्न मी नंतर दाखवतो जागा वाटपाचा आधार. ओके आता लोकसभेच्या महाराष्ट्राच्या जागा किती आहेत 248. ओके विधानसभेच्या मला सांगा ह्या महाराष्ट्राला मिळालेल्या लोकसभेच्या जागा आणि महाराष्ट्राला मिळालेल्या विधानसभेच्या जागा यांचा आधार काय आहे 1971 ची जनगणना. ओके 1971 ची जनगणना मग हे बदल कधी होईल याच्यामध्ये 2026 च्या जनगणने नंतर. येतं लक्षात आता बघा हा ए झाला निकष. येतं लक्षात राज्य टू राज्य समृद्धता. ओके राज्य टू राज्य लोकसभेच्या जागांमध्ये समृद्धता आणि राज्य टू राज्य विधानसभेच्या जागांमध्ये समृद्धता. आता बघा बी निकष काय म्हणतोय लोकसभा आणि विधानसभा यांचे काय रे प्रादेशिक मतदार संघ. ओके यांचे काय प्रादेशिक मतदारसंघ म्हणजे हे 48 प्रादेशिक मतदारसंघ आणि 288 प्रादेशिक मतदारसंघ काय केले जात रे ह्या बी निकषाच्या आधारे बदलवले जातील. मग 84 घटना दृष्टीनं ह्या बदलवण्याचा निकष काय होता 1991 ची जनगणना आणि 87 घटना दृष्टीनुसार याचा आधार काय होता 2001 ची जनगणना. येते लक्षात म्हणजे 84 आणि 87 घटना दृष्टीचा एकत्रित विचार करता राज्य टू राज्य लोकसभेच्या जागा आणि राज्य टू राज्य विधानसभेच्या जागा याच्यामध्ये 2026 पर्यंत बदल केला जाणार नाही. म्हणजेच 2026 पर्यंत 1971 चीच जनगणना ह्यांच्या जागा वाटपाचा काय असेल रे आधार असेल. येते लक्षात. ओके आता जर असं म्हटलं तुम्हाला बघा जागा वाटपाचा आधार कोणती जनगणना 1971 आणि प्रादेशिक मतदारसंघ बदलवण्याचा आधार कोणती जनगणना 2001 ची. लक्षात घ्या मित्रांनो जागा म्हटलं की 1971 ची जनगणना आणि मतदारसंघ म्हटलं की काय 2001 ची जनगणना. लेटेस्ट दाखवतो राज्यसेवा मेन्स 2019 ला आलेला प्रश्न लेटेस्ट दाखवतो तुम्हाला बघा बघा राज्यसेवा मेन्स 2019 ला आलेला प्रश्न मला सांगायचं जागा म्हटलं की 1971 ची जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचना म्हटलं की काय रे 2001 ची जनगणना. येते लक्षामध्ये बघा आता इथं काय विचारलंय राज्यसेवा मेन्स 2019 चा प्रश्न आहे बघा. महाराष्ट्र विधानसभेची सध्याची सदस्य संख्या आहे. ओके बघा महाराष्ट्र विधानसभेची सध्याची काय रे सदस्य संख्या बघा महाराष्ट्र राज्य विधानसभेची सध्याची सदस्य संख्या. सदस्य संख्या म्हणजे काय ह्या जागा. ओके कोणत्या वर्षाच्या जनगणनेच्या आधारावर ठरवण्यात आलेल्या आहेत काय उत्तर असेल रे 1971 ची जनगणना. समजतंय का 1971 ची जनगणना जागा म्हटलं की काय 1971 ची जनगणना. तिथं महाराष्ट्र म्हणू द्या गुजरात म्हणू द्या आंध्र प्रदेश म्हणू द्या हरियाणा म्हणू द्या युपी म्हणू द्या कोणत्याही राज्याच्या विधानसभेच्या जागांचा आधार एकच 1971 ची जनगणना. आता पुढे बघा मी कसा प्रश्न बनवतोय राज्यसेवा मेन्स 2020 ला जर हाच पेपर सेटर राहिला तर काय प्रश्न बनवेल बघा. महाराष्ट्र आता मी इथं फक्त बदलवतो
महाराष्ट्र विधानसभेच्या जागेला काय टाकतो रे लोकसभा. महाराष्ट्र लोकसभेची लोकसभेची सध्याची सदस्य संख्या कोणत्या वर्षाच्या जनगणनेच्या आधारावर ठरवण्यात आलेली आहे. मी काय केलं काहीच नाही केलं विधानसभेला रिप्लेस काय केलं लोकसभा आणि प्रश्न नवीन काय बनवला महाराष्ट्र लोकसभेची सध्याची सदस्य संख्या कोणत्या वर्षाच्या जनगणनेच्या आधारावर ठरवण्यात आलेली आहे कोणते रे 1971 विधानसभेचा जागा वाटपाचा आधार आणि लोकसभेचा जागा वाटपाचा अधिकार आधार सारखाच येते लक्षात. आता बघा जर मी आता प्रश्न विचारला पुढचा महाराष्ट्र विधानसभेची ओके मतदार संघ पुनर्रचना याचा आधार कोणती जनगणना आहे. आहे का याच्यामध्ये उत्तर नाही काय असेल रे 2001 ची जनगणना किंवा महाराष्ट्र लोकसभा प्रादेशिक मतदार संघ पुनर्रचनेचा आधार किती जनगणना 2001 ची जनगणना. मित्रांनो लक्षात घ्या एकदा समजलं ना प्रश्न चुकत नाहीत पण पाठ किती करणार रे किती करणार पाठ समजून घ्या मित्रांनो खूप अवघड आहे हे पण सोपं पण तेवढंच आहे. ओके पुढे बघा अजून प्रश्न दाखवतो मी तुम्हाला अजून प्रश्न दाखवतो बघा परिसीमन आयोगासंदर्भात ओके पुढील पैकी कोणते विधान चुकीचं आहे बघा आता परिसीमन आयोगाच्या आदेशांना न्यायालयात आव्हान देता येत नाही बरोबर आहे. परिसीमन आयोग आहे परिसीमन आयोगाच्या ज्या काही शिफारशी आहेत किंवा परिसीमन आयोगाने जे काही आदेश दिलेत त्या आदेशाला कोणत्याही न्यायालयामध्ये आव्हान देता येत नाही याचं कारण काय निवडणूक प्रक्रिया न्यायप्रविष्ट बाब नाही म्हणून परिसीमन आयोगाच्या आदेशांना न्यायालयात आव्हान देता येत नाही. लक्षात आलं. दुसरं जेव्हा परिसीमन आयोगाचे आदेश लोकसभेपुढे सादर केले जातात तेव्हा लोकसभा त्या आदेशात काही बदल करू शकत नाही हे सुद्धा मित्रांनो वाक्य कसं आहे बरोबर आहे. आता बघा सध्या मतदार संघ ध्यानात घ्या मतदार संघ पुनर्रचना म्हणलं की तुमच्या डोक्यात काय आलं बल रे 2001 ची जनगणना येते लक्षात. बघा सध्या मतदार संघाचे परिसीमन हे 2011 जनगणनेच्या आधारावर झालेले आहे 11 आहे का रे दोस्तांनो काय 2001 ची जनगणना येते का लक्षात. हे असे प्रश्न आहेत वन सेवा मेन्स 2019 चा प्रश्न आहे हा पुढे बघा अजून अजून राज्यसेवा मेन्स 2019 अजून प्रश्न दाखवतो तुम्हाला बघा खूप प्रश्न आहेत मित्रांनो आता वेळाभावी मी काही सगळं दाखवू शकत नाही तुम्हाला. आता बघा इथं 2001 ची जनगणना आता मला सांगा 2001 ची जनगणना कशाच्या संदर्भात आहे रे कशाच्या मित्रांनो जागा वाटपाच्या का मतदार संघ परिसीमन ओके म्हणजे 2001 ची जनगणना काय संदर्भात आहे मतदार संघ परिसीमन आणि मला सांगायचं 2026 पर्यंत स्थगिती कशाला दिली आहे जागा वाटपाला जागा वाटप. मला सांगा हे जुळतंय का रे 2001 ची जनगणना कशा संदर्भात आहे मतदार संघ पुनर्रचने संदर्भात आणि 2026 नंतरच्या जनगणनेच्या आकडे जागा वाटपा संदर्भात. इथंच वाक्य चुकलंय मित्रांनो लक्षात घ्या. प्रश्न किती कमी वेळेत सोडवतोय हे पण तितकंच महत्वाचं असतं. बघा 2001 जनगणनेच्या आधारे परिसीमित केलेले मतदार संघ हे 2026 नंतरच्या पहिल्या जनगणनेपर्यंत अस्तित्वात राहतील. 2001 ची जनगणना आहे करीत 1971 ची जनगणना म्हणजे वाक्य क्लिअर कसं होईल 1971 जनगणनेच्या आधारे परिसीमित केलेले मतदार संघ हे 2026 नंतरच्या पहिले जनगणनेपर्यंत अस्तित्वात राहतील. हे क्लिअर आहे मित्रांनो बारीक बारीक गोष्टी आहेत बघा कॉम्प्रेहेन्सिव्ह टाईप मध्ये प्रश्न आहेत मित्रांनो खूप तळमळ आहे तळमळीने सांगतो हे लक्ष द्या. ओके आता बघा परिसीमन आयोग हा लोकसभा विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या मतदारसंघाचे परिसीमन करतो. मी शिकवलं खरे तुम्हाला मी लोकसभा आणि विधानसभा दोघंच कम्पेअर करून शिकवलं ना का तुम्हाला मी हे पण शिकवलं स्थानिक स्वराज्य संस्थेचं पण शिकवलं का. लक्षात घ्या मित्रांनो हे मतदार संघ 3 लेवलचे असतात एक केंद्र लेवल राज्य लेवल जिल्हा लेवल तालुका लेवल आणि गाव लेवल. ओके केंद्र लेवलला कुठले खासदारकीचे मतदारसंघ राज्य लेवलला कुठले आमदारकीचे मतदारसंघ म्हणजे हे लोकसभेचे मतदारसंघ
खासदार कुठं, लोकसभेमध्ये आमदार कुठं, विधानसभेमध्ये, ओके, म्हणजे केंद्र लेवलचे मतदारसंघ, राज्य लेवलचे मतदारसंघ, जिल्हा लेवलचे मतदारसंघ, जिल्हा लेवलला काय असतं, जिल्हा परिषदा, महानगरपालिका, ओके, आणि तालुका लेवलला कोण असतं, पंचायत समिती, आणि गाव लेवलला कोण असतं, ग्रामपंचायत. मला सांगा ही केंद्र आणि राज्य लेवलचं परिसीमन करण्याचा अधिकार कोणाला आहे, केंद्राचा परिसीमन आयोग. इथं जिल्हा लेवलचं हे सगळं जे आहे हे जिल्हा लेवल म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीत अधिकार कोणाला आहेत, राज्य सरकारला, राज्य सरकारला अधिकार आहेत, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीत अधिकार कोणाला आहेत, राज्य सरकारांना आयोग आहेत, ओके. आता बघा त्यात पण राज्य सरकार, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका यांच्याच मतदारसंघाचा राज्य निर्वाचन आयोग स्थापन करून राज्य सरकार परिसीमन करून घेतं, आणि तालुका, तालुक्याचे जे काही पंचायत समितीचे मतदारसंघ आहेत याची पुनर्रचना करण्याचा अधिकार राज्य शासनाने कोणाला दिलाय, विभागीय आयुक्तांना. आणि गाव लेवलला म्हणजे ग्रामपंचायतीचे मतदारसंघ बदलवण्याचा किंवा परिसीमित करण्याचा अधिकार कोणाला आहे, जिल्हाधिकाऱ्यांना. हे लक्षात घ्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत पण हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, ओके, महत्वाचं आहे. म्हणजेच काय रे, परिसीमन आयोग लोकसभा आणि विधानसभेचेच केवळ परिसीमन करतो, स्थानिक स्वराज्य संस्थेचे परिसीमन करण्याचा अधिकार कोणाला आहे, राज्य निर्वाचन किंवा राज्य परिसीमन आयोगाला आहे. म्हणून दोन्ही वाक्य कसे असतील रे, चुकीचे असतील. खालील वाक्य वाचा, कोणते वाक्य बरोबर आहेत, हां, कुठले वाक्य बरोबर आहेत रे, ए ही नाही आणि बी ही नाही, ओके. विद्यार्थी मित्रांनो बघा, आतापर्यंत आपण मी तुम्हाला सगळ्या गोष्टी इथं क्लिअर केलेल्या आहेत. पहिल्यांदा मी काय शिकवलं तुम्हाला, बघा लोकसभेच्या बाबतीमध्ये हे तुम्हाला बेसिक शिकवलं, त्यानंतर मी तुम्हाला काय सांगितलं की हे सगळे आयोग शिकवले, ओके, त्यानंतर ह्या आयोगाच्या आधारे तुम्हाला ही संपृक्तता शिकवली, राज्याची संपृक्तता आणि विधानसभेची संपृक्तता एकच आहे, ही सगळी संपृक्तता हे लक्षात घ्या, ओके, राज्याची संपृक्तता आणि विधानसभेची संपृक्तता हे लक्षात घ्या. आणि त्यानंतर मी तुम्हाला काय शिकवलं, याच्यावर आलेले मित्रांनो काय शिकवलं रे, प्रश्न शिकवले, ओके. आय थिंक मित्रांनो तुम्हाला काय समजलं असेल रे, या व्हिडिओमध्ये राज्य राज्य म्हणजेच केंद्रीय निर्वाचन आयोग कशा प्रकारे काम करतो, कशा प्रकारे तो राज्य टू राज्य संपृक्तता म्हणजेच काय, प्रत्येक राज्याला मिळालेल्या लोकसभेमधल्या जागांची संपृक्तता कशा प्रकारे साध्य करतो, तोच केंद्रीय निर्वाचन केंद्रीय परिसीमन आयोग राज्य टू राज्य संपृक्तता म्हणजे प्रत्येक राज्याच्या विधानसभेच्या जागामध्ये कशी संपृक्त करतो, राज्य विधानसभेचे प्रादेशिक मतदारसंघ कशा प्रकारे बदल करतो, आणि सगळ्या प्रकारे काय केलं रे, सगळ्या अनुषंगाने आपण ह्या काय केलं रे, अभ्यासलेला आहे. परिसीमन ही जी काही संकल्पना आहे ही न्यायालयाच्या कक्षेत येत नाही, कारण निवडणूक प्रक्रिया ही भारतामध्ये न्यायप्रविष्ट बाब नाही. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी प्रश्नाच्या अनुषंगाने आपण बघितलं, राज्यसेवेला कसे प्रश्न आले होते, इतर ठिकाणीही कशा प्रकारे प्रश्न आले होते, ह्या अनुषंगाने मित्रांनो आपण हे सर्व व्हिडिओ आपण बघितलेला आहे. आय थिंक विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ समजेल, नाही समजला तर रिकॅप करून बघा, कारण ही संकल्पना अतिशय अवघड आहे पण आपण ती अतिशय सोपी करून शिकवलेली आहे, ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो उदंड जो काही प्रतिसाद देत आहात त्या प्रतिसादाबद्दल तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचे मी समाधान कोकाटे परत एकदा आभार मानतो, आणि मित्रांनो हा व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो, धन्यवाद.